नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील प्रकरण पहिले गतीचे नियम या प्रकरणाचा चौथा व्हिडिओ आपण आज करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा भाग अभ्यासणार आहोत त्यामध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम यापूर्वीचे तीन व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतीलच आणि अभ्यासले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तर चारही व्हिडिओ अभ्यासा म्हणजे प्रकरण क्रमांक एकचा तुमचा पूर्ण अभ्यास होईल न्यूटनचे गतिविषयक नियम न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असे का होत असेल स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हालत नाही आपल्याला माहीत आहे आपण एखादी वस्तू घरी ठेवलेली आहे म्हणजे निर्जीव वस्तू समजा एखादी चेअर आहे तुम्ही जर ती हलवली नाही तर ती जागची आपोआप हलत नाही टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही पहा टेबलवर एक पुस्तक आहे जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला ते पुस्तक उचलून आणायला सांगितले तर तो सहजपणे ते पुस्तक घेऊन येतो पण त्याच बलाने जर त्याला तुम्ही टेबल उचलायला सांगितले तर तेवढ्या बलाने तो टेबल उचलू शकत नाही तोच काय मोठा माणूससुद्धा पुस्तक उचलण्यासाठी जे बल लागते तेवढ्या बलाने टेबल उचलू शकत नाही फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ काय होते खाली पडते विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो म्हणजे बटन जरी बंद केले तर तो लगेच स्टॉप होत नाही तर तो फिरत राहतो वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे हे तुम्ही यापूर्वी अभ्यासले आहे एखाद्या वस्तूचे जडत्व हे त्या वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत असते न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन न्यूटनने केलेले आहे आणि म्हणूनच न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असे देखील म्हणतात चला तर मग पाहूया न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम त्यापूर्वी करून पाहूया म्हणून या ठिकाणी एक कृती दिलेली आहे एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो हा प्रयोग तुम्ही अगदी सहजपणे घरी करू शकता तर तुम्ही जरूर हा प्रयोग करून पहा एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा पुठ्ठ्यावर एक पाच रुपयांचे नाणे ठेवा आता पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा आणि काय घडते याचे निरीक्षण करा तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण पुठ्ठ्याला जोरात टिचकी मारली तर ज्या दिशेने टिचकी मारतो त्या दिशेने पुठ्ठापुढे पुढे निघून जातो पण नाणे मात्र त्या ग्लासमध्ये पडते तुम्ही प्रयोग करून पहा पुढे संतुलित बल व असंतुलित बल बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स फोर्स रस्सी खेच हा खेळ तुम्ही खेळला असाल जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मद्य स्थिर असतो इथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असूनही रस्सीचा मध्य स्थिर आहे पहा दोन्ही बाजूंनी लावलेले बे बल जर समान असेल तर मध्य स्थिरच राहील परंतु ज्यावेळी एका बाजूने बल प्रयुक्त केलेले वाढेल त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतील व परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते आणि रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो पहा समजा ए आणि बी अशा दोन साईड आहेत असं समजू आपण ए बाजूने रस्सी ओढणाऱ्याने जर जास्त बल प्रयुक्त केलं तर रस्सीचा मध्य ए बाजूकडे काय होईल खेचला जाईल जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते पहा जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते एखादी वस्तू विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नाही प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्यबले कार्य करतात परंतु ती परस्परांना निष्प्रभ करत असतात त्यामुळे त्यांचा एकंदरीत परिणाम काय होतो शून्य होतो न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत म्हणजे जी जडत्वाची उदाहरणे आहेत तीच न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत कारण न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमालाच आपण काय म्हणतो जडत्वाचा नियम न्यूट्रनचा गतीविषयक दुसरा नियम त्यापूर्वी करून पाहूया म्हणून या ठिकाणी अ आणि आ असे दोन प्रश्न दिलेले आहेत अ मधील पहिला प्रश्न काय पहा तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लॅस्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा त्यामधला दुसरा प्रश्न तुम्ही चेंडूचा झेल घ्या म्हणजे स्कॅच पकडायचे तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का विद्यार्थी मित्रांनो अर्थातच प्लॅस्टिकचा चेंडू आपल्याला सहजपणे झेलता येईल पण का तर प्लॅस्टिकच्या चेंडूचे वस्तुमान रबराच्या चेंडूच्या वस्तुमानापेक्षा नक्कीच काय असेल कमी असेल आणि वेग समान असताना हलक्या चेंडूचा आघात जड जड चेंडूच्या आघातापेक्षा नक्कीच काय असेल कमी असेल त्यामुळे प्लॅस्टिकचा चेंडू आपल्याला सहजपणे झेलता येईल आ काय आहे बघा आमधील पहिला प्रश्न तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा आता तोच चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का आता पहा सुरुवातीला मित्र काय करणार आहे चेंडू हळूच टाकणार आहे आता चेंडू हळूच येणार म्हणजे कमी वेगाने आपल्याकडे येणार आणि कमी वेगाने आलेला चेंडू आपल्याला सहजपणे काय करता येईल झेलता येईल जास्त वेगाने येणारा चेंडू हा कमी वेगाने येणाऱ्या चेंडूपेक्षा जास्त वेगाने येणाऱ्या चेंडूचा आघात कसा असेल जास्त असेल त्या तुलनेने कमी वेगाने येणाऱ्या चेंडूचा आघात कसा असेल कमी असेल त्यामुळे कमी वेगाने येणारा चेंडू आपल्याला सहज झेलता येईल आणि जास्त वेगाने येणारा चेंडूचा आघात जास्त असल्यामुळे तो सहजासहजी झेलता येणार नाही एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवरही अवलंबून असतो म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो या गुणधर्मालाच काय म्हणतात काय म्हटलेलं आहे न्यूटनने संवेग असे म्हटलेले आहे तर संवेगाला परिमाण व दिशा दोन्ही असते संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते एसआय पद्धतीनुसार संवेगाचे एक काय आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद आणि सीजस पद्धतीमध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तिचा तेच बल संवेगातही बदल घडवते वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या आवश्यक बलावर संवेग बदलाचा दर अवलंबून असतो तर संवेग म्हणजे काय तर वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग पहा वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराला काय म्हणतात संवेग म्हणतात पी बरोबर एम व्ही एम म्हणजे वस्तुमान आणि व्ही म्हणजे वेग संवेग ही सदिश राशी आहे आत्ताच आपण पाहिले ती व्यक्त होण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोघांचीही गरज असते संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते हा आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पहा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते समजा एम वस्तुमान असणारी एक वस्तू यू वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने एफ इतके बल प्रयुक्त केले तर टी इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग काय होतो व्ही होतो म्हणून वस्तूचा सुरुवातीचा वेग एम यू आणि टी कालावधीनंतर असणारा वस्तूचा अंतिम संवेग एम व्ही मग संवेग परिवर्तनाचा दरबरोबर संवेगात होणारा बदल भागिले वेळ आता बदल काय झाला एम व्ही वजा एम यू चेट्टी म्हणजेच एम कंसात व्ही वजा यू चेट्टी आणि व्ही वजा यू शेट्टी म्हणजेच ए म्हणून समिक परिवर्तनाचा दर बरोबर एम गुणिले ए म्हणजेच एम ए तर न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार समयिक परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समा समानुपाती असतो म्हणून एम ए समानुपाती एफ एफ बरोबर के एम ए के हा स्थिरांक आहे आणि त्याचे मूल्य एक असते त्यामुळे एफ बरोबर सूत्र काय आले एम गुणिले ए सुरुवातीस विरामावस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू विचारत घेऊया दोन्हींचा सुरुवातीचा संवेग काय असेल शून्य असेल समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधी टीसाठी साठी एफ हे बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते परंतु वरील सूत्रानुसार लक्षात येते की दोन्ही वस्तूमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान आहे म्हणजे समान म्हणजेच एफ असेल तर त्यातील होणारा बदल ही एफ टी हा कसा असेल समान असेल म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदलसुद्धा कसा असतो समान असतो आता आय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन आहे न्यूटन एन एनने दाखवतात एक किलोग्रॅम वस्तुमानात एक मीटर पर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास काय म्हणतात एक न्यूटन बल पहा एक न्यूटन बल म्हणजे काय तर एक किलोग्रॅम वस्तुमानात एक मीटर पर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात मग एक न्यूटन बरोबर वस्तुमानाचे एक किलोग्रॅम गुणिले वेग वेगाचे मीटर पर सेकंद वर्ग आणि सीजस पद्धतीत बलाचे एक काय आहे डाईन आहे म्हणून डाईन एक किलोग्रॅम वस्तू सॉरी एक ग्रॅम वस्तुमानात एक सेंटीमीटर सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास एक डाईन बल म्हणतात मग एक डाईन बरोबर एक ग्रॅम गुणिले एक सेंटीमीटर पर सेकंद वर्ग तर हे लक्षात ठेवा जरा डोके चालवा उंच उडी मारण्याच्या मैदानी खेळामध्ये खेळाडू जमिनीवरील वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था का केलेली असते आता पहा जेव्हा खेळाडू उंच उडी मारतो तेव्हा तो उंचावरून खाली पडतो आणि मग उंचावरून उडी मारल्यानंतर खेळाडू या जाड थरावर जर पडला तर तो जाड तर वाळूचा थर, थर काय होतो भुसभुशीत असतो त्यामुळे भुसभुशीत वाळू काय होते बाजूला सरकते त्यामुळे उडी मारल्यानंतर खेळाडूचा जमिनीवर पडण्याचा कालावधी काय होतो वाढतो आणि त्यामुळे खेळाडूला दुखापत होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात काय होते कमी होते त्यामुळे उंच उडी मारण्याच्या मैदानामध्ये खेळाडू हा जमिनीवरील वाळूच्या थरावर पडेल अशी व्यवस्था केलेली असते म्हणजे अर्थात त्याला दुखापत होऊ नये यासाठी ती काळजी घेतलेली असते न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन आता तिसरा नियम काय पहा ते पाहण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी दोन प्रश्न दिलेले आहेत मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी होडी घ्या एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तस तसा बोटीवर काय परिणाम होतो आणि तो का होतो पहा फुग्यातील हवा बाहेर पडेल तशी होडी काय होईल विरुद्ध दिशेने गतिमान होईल हवा बाहेर पडताना त्या हवेमुळे होडीवर काय होईल बल प्रयुक्त होईल आणि बल प्रयुक्त झाल्यामुळेच आपल्याला होडी काय होते विरुद्ध दिशेने गतिमान झालेली पाहायला मिळते न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या दोन नियमामधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती आपल्याला मिळते परंतु निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही म्हणजे एकाच बाजूने ते असू शकत नाही बल ही दोन वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे बले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याचवेळी दुसरी वस्तूही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते दोन वस्तूमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात ही कल्पना न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमात मांडलेली आहे पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर ब प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रियाबल म्हणतात आता यावरून न्यूटनने गतीविषयक तिसरा नियम काय मांडलेला आहे तर प्रत्येक क्रियाबला समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात पहा पुन्हा एकदा ऐका प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात यालाच काय म्हणतात न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम लक्षात आला असेल तुमच्या क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या काय आहेत बाबी आहेत ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात क्रिया व प्रतिक्रियाबले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात ती एकाच वस्तूवरही प्रयुक्त नसतात त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत जरा डोके चालवा बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे आता बॅटने आपण जेव्हा चेंडू टोलवतो तेव्हा बॅटची गती कमी होते असे का होते तर आपण जेव्हा बॅटने चेंडू टोलवतो त्यावेळी बॅट चेंडूवर काय करते बल प्रयुक्त करते आणि न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार चेंडूसुद्धा बॅटवर काय करतो समान परिमाणाचे बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो त्यामुळे बॅटच्या पुढच्या भागाची गती काय होते कमी होते म्हणजेच न्यूटनच्या ग ग गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित हा मुद्दा आहे दुसरा बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे आता बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागे सरकते असे का होते तुम्ही हे उदाहरण पाहिले असेल की बंदुकीतून गोळी झाडली की, की बंदूक काय होते मागे सरकते आता जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदुकीने गोळीवर प्रयुक्त केलेले बल व त्याचवेळी गोळीने बंदुकीवर प्रयुक्त केलेले बल ही समान परिमाणांची तर असतातच शिवाय त्यांची दिशा कशी असते परस्पर विरुद्ध असते म्हणजे ही एकमेकावर विरुद्ध दिशेने कार्यरत असतात गोळीवरील बलामुळे गोळीला प्रचंड वेग प्राप्त होतो तर बंदुकीवरील बलामुळे बंदूक कमी वेगाने विरुद्ध दिशेने काय होते गतिमान होते आणि त्यामुळे ती मागे सरकते अग्निबाणाचे प्रक्षेपण आता अग्निबाणाचे प्रक्षेपण कसे होते काय सांगितले पा ह्या उदाहरणांचे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारेच हे कसे स्पष्ट कराल तर आपण तिसऱ्या नियमाच्या आधारे अग्निबाणाचे प्रक्षेपण स्पष्ट करणार आहोत अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावरच आधारित आहे अग्निबाणातील इंधन प्रज्वलित केले तर रासायनिक क्रियामुळे त्या ब इंधनाचे काय होते ज्वलन होते त्यावेळी फार मोठे बल निर्माण होते आणि या प्रचंड बलामुळे जी उष्णता निर्माण होते किंवा उष्ण वायू अग्निबानाच्या शेपटीकडील बाजूस असलेल्या छोट्या छिद्रातून जमिनीच्या दिशेने जोरात फेकला जातो या वायूकडून त्याचवेळी अग्निबाणावर तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने काय होते प्रयुक्त केले जाते हे बल अग्निबाणावरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा तसेच हवेच्या विरोधी बलापेक्षा अनेक पटींनी काय असते जास्त असते आणि म्हणूनच या प्रचंड बलामुळे अग्निबाणाचे प्रचंड वेगाने काय होते प्रक्षेपण होते आणि अग्निबाण पृथ्वीच्या गुरुद्वी बलावर मात करून अवकाशात काय करतो जाऊ शकतो संवेग अक्षयतेचा सिद्धांत समजा ए या वस्तूने वस्तूचे वस्तुमान एम वन असून तिचा सुरुवातीचा वेग यू वन आहे तसेच बी या वस्तूचे वस्तुमान एम टू असून तिचा सुरुवातीचा वेग यू टू आहे संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा वे संवेग एम वन यू वन आणि बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग काय असेल एम टू बी टू तर न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो समजा तिचा वेग विटू टू झाला तर बी वस्तूचा आ आघातानंतरचा संवेग काय होईल एम टू वी टू जर बी वस्तूवर एप टू बल प्रयुक्त केले तर एप टू बरोबर ऋण एफ वन कारण ते परस्पर कसे आहेत विरुद्ध आहेत आपल्याला माहीत आहे बरोबर एम ए म्हणून एफ टू बरोबर एम टू ए टू आणि एफ वन बरोबर एम वन ए वन म्हणजेच एम टू ए टू बरोबर ऋण एम वन ए वन आता या ठिकाणी एची किंमत काय आहे व्ही वजा यू चेट्टी हे तुम्ही यापूर्वी अभ्यासलेले आहे मग ए टूची किंमत काय येईल व्ही टू वाजा यू टू चेट्टी आणि ए वनची व्ही वन वाजा यू वन चेट्टी या ठिकाणी हा टी आणि हा टी कॅन्सल होईल दोघेही चे जाता येत हा इकडे गेला तर अंशात जाईल आणि दोघेही कॅन्सल होतील म्हणजेच एम टू गुणिले व्ही टू वजा यू टू बरोबर व ऋण एम वन गुणिले व्ही वन वजा यू वन गुणाकार करा एम टू व्ही टू वजा एम टू यू टू बरोबर ऋण एम वन व्ही वन अधिक एम वन यू वन एम टू व्ही टू अधिक एम वन व्ही वन हा एम वन व्ही वन इकडे आणला धन झाला हा एम टू यू टू इकडे नेला तोही धन झाला बरोबर एम वन यू वन अधिक एम टू यू टू एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग काय होतो स्थिर राहतो तो बदलत नाही हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे टक्कर झाल्यानंतर ही संवेग स्थिर असतो टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो एका वस्तूचा संवेग कमी होतो व दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो त्यामुळे हा सिद्धांत पुढीलप्रमाणे देखील सांगता येतो जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच आहे हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण आपण विचारात घेऊया जेव्हा एम वन वस्तुमानाची गोळी एम टू वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग एमओन विवन होतो गोळी उडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग शून्य असतो व एकूण संवेग मात्र शून्यच असतो गोळी उडविल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग शून्य असतो अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते या सरकण्याला काय म्हणतात प्रतिक्षेप म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये रिकॉयल म्हणतात बंदूक प्रतिक्षेप वेगाने म्हणजेच व्ही टू या वेगाने अशा पद्धतीने सरकते की वन व्ही वन अधिक एम टू व्ही टू बरोबर शून्य किंवा व्ही टू बरोबर ऋण वन छेद एम टू गुणिले व्ही वन बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वे, वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी काय असतो कमी असतो बंदुकीचा संवे, संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात त्यामुळे तिथे संवेग स्थिर असतो अग्निबाण म्हणजेच राकेट प्रक्षेपणातही संवेग काय असतो स्थिर असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण या ठिकाणी संपलेले आहे या प्रकरणाच्या शेवटी तुमच्या पुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा थँक्यू